ते कासर जिवंत पाहायला या ठिकाणी मिळते. धन्यवाद. अरे पटेल गावात आज जे आलेले दोन ग्रुप आहेत त्या दोन्ही ग्रुपला दोन दोन सोने देण्यात येतील. प्रत्येक लीडर असतील ना खाली वायरी बघून राहणार अकोले. मी प्रशिक्षक म्हणून काम करते तर ताईं बरोबर मी जवळ 5 महिने झाले तसे मी अकोला तालुक्यात जवळजवळ बऱ्याच ठिकाणी पर्यटन ठिकाणी त्यांना महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम करते आणि ताईंबरोबर 5 महिने झाले तसे आम्ही फिरतो आहे. तर एका गावात 8-8 दिवसाचं प्रशिक्षण दिलं. नागलीपासून 16 प्रकार नागली शेव बिस्किट लाडू आप्पे उत्तप्पे नागली शेव असे भरपूर पदार्थांचं मी स्वतः प्रशिक्षण हैदराबादला स्वतः प्रशिक्षण घेऊन आले. नंतर
ताईंच्या मार्फतच मी प्रशिक्षण घेऊन आले होते. नंतर ताईंनीच आता महिलांना प्रशिक्षण द्यायचं काम चालू केलं तर मी प्रशिक्षक म्हणून काम करते. आणि इथं पर्यटन येतात तर एका डोशाची किंमत जवळ 50 रुपये. यांनी जर असं पर्यटनच्या वेळेस पावसाळ्याच्या वेळेस किंवा जेव्हा महिला जेव्हा पर्यटन येतात तेव्हा जर असे स्टॉल मांडले तर भरपूर त्यांना साधन उत्पन्नाचं साधन मिळेल. पण त्यांनी करावं, ताईंचं भरपूर धडपड चालू आहे तर त्यांनी हे काम करावं. तुमचं नाव? सुरेखा शिवाजी सातपुते. वेगवेगळे पदार्थ बनवण्यास जिल्हा अध्यक्ष सुनीताताई भांगरे यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी आज इथं बोलावल्यामुळं आमचा पण विरंगुळा झाला आणि त्यांना कायम कायम आमच्यासोबत यावं असं आमची इच्छा आहे. काय नक्की त्यांनी काय दिलं? सॉरी वाटप केलं. अजून फडकी. तुम्ही जे आदिवासी नृत्य केलं ते नक्की कसं तुम्हाला नक्की जमतं ते नक्की त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल काय पहिल्यापासूनच आम्हाला जमतो. पुढची पिढी येते ते पहिली पिढी राहते त्याच्याच बघून शिकतात. तुमचं नाव सांगा? माझं नाव शिला रामगिरे, गाव उडदावणे. आज यशवंत यूथ फाउंडेशनच्या मार्फत आज पूर्ण तालुकाभर हे नागलीचं जे प्रशिक्षण चालू आहे त्याचं काम हे महिला बचत गटातील महिलांना देत असते. मी आज गेले 6 महिन्यापासून फाउंडेशनच्या मार्फत बचत गट आणि बचत गटाव्यतिरिक्त महिला असतात त्या महिलांना हे प्रशिक्षण दिले जात असते. त्यामध्ये नागलीचे 16 प्रकार असतात. त्यामध्ये मग नागलीचे इडली असेल, अप्पे असतील, नागली रवा असेल, नागली सत्व आहे, नागली शेव आहे, नाचणीचे भजे आहेत, तिखट चकली आहे. हे एकूण 16 प्रकार ह्या नागलीपासून बनतात आणि हे बचत गटातील महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम आहे. हे काम तुम्ही अकोलेसारख्या शहरात जाऊन पण केलं असतं पण खेड्यातच का आले तुम्ही? ह्या वाड्या वस्त्यानं का आले? आमच्या इकडे मुर्शिदपासून वरचा पट्टा धरला तर ह्या भागात नाचणीचं पीक हे ह्या भागात जास्त प्रमाणात पिकले जातं. मग नाचणीपासून जे हे नागली ह्या लोकांना पिकतं त्यापासून हे पदार्थ बनले जातात. पण ह्या महिलांना हे पदार्थ माहीत नव्हते. म्हणून माझा मुख्य उद्देश एकच आहे की ज्या नाचणीपासून आपल्या ही नाचणी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे त्यापासून आपल्याला कसा फायदा होतो त्या दृष्टीकोनातून महिलांना हे नाचणीचं प्रशिक्षण देत असते मी.